मला घरी बसायला आवडतं किंवा मला खूपच आवडतं. वडिलांना दिलेला शब्द करोना, मास्क, सुरक्षित अंतर, कोमट पाणी, कपटी, मशाल. आणि मी संकटात असलो की मराठी माणूस. आज मी आणि फक्त मीच ज्यांची नेहमीच घेतो मुलाखत, तेच महाराष्ट्राचे नव्हे जगाचे एक नंबरचे माजी मुख्यमंत्री, ज्यांची ओळख करून द्यायची गरजच नाही. कोरोनाच्या काळामध्ये घरामध्ये बसून सरकार चालवलं. फेसबुकच्या माध्यमातून जे तुमच्या कुटुंबाचे सदस्य झाले, करोना बरोबर आमची जायची तयारी आहे. परंतु करोनाची आमच्या बरोबर राहायची तयारी आहे का? हे जे वाक्य ज्यांनी अजरामर केलं, तेच महानगरपालिकेचे करोडो रुपये खर्च केले, हजारो कोटी खर्च केले, खड्डे बुजवले नाही, रस्ते चांगले बनवले नाही. त्याच साहेबांची आज स्फोटक आणि ज्वलंत मुलाखत सुरू करूया. काय सांगाल संजय? संतोष, मला घरी बसायला आवडतं किंवा मला खूपच आवडतं. वडिलांनाच दिलेला शब्द, शिवसेनेचा मुख्यमंत्री, मर्दाची औलाद, मर्द, दिल्लीश्वर, अफजल खानाचे फौजा, करोना, मास्क, सुरक्षित अंतर, कोमट पाणी, कपटी, मशाल. आणि मी संकटात असलो की मराठी माणूस, थोडं थोडं हिंदुत्व, औरंगजेब, मिंदेगड, गद्दार, खंजीर, खोके. मुलाखत संपली किंबहुना संपलीच. हीच होती आजची ज्वलंत आणि स्फोटक मुलाखत.